नमस्कार, अंजनीस फूड स्टॉफमध्ये सर्वांचे स्वागत आहे. आज आपण एक छोटी आणि सोपी रेसिपी करणार आहोत आणि ती म्हणजे तंदुरी ब्रिंजल फ्राय. चला तर मग ही रेसिपी कशी करायची ते पाहूया. इथे मी हे एक मोठं वांगं घेतलेलं आहे, जे आपण वांग्याचं भरीत करण्यासाठी वांगं वापरतो ते वांगं घ्यायचं आहे. आणि ह्याचे आपल्याला गोल काप करून घ्यायचे आहे, पण ते आपण नंतर करणार आहोत, कारण आधीच काप करून ठेवले तर ते काळे पडतात. म्हणून आपण सर्वात आधी मसाला तयार करून घेऊया. इथे हे एक कप मी दही घेतलेलं आहे, त्या दह्यातलं पाणी काढून टाकलेलं आहे, म्हणून ते घट्टसरच दही असं आपलं तयार आहे. आता ह्यात आपल्याला सुके मसाले घालायचे आहे. इथे आता आपण अर्धा टीस्पून हळद घालूया, अर्धा टीस्पून धणा पावडर, अर्धा टीस्पून जिरे पावडर, एक टीस्पून आपल्याला लाल तिखट घालायचं आहे आणि अर्धा टीस्पून गरम मसाला पावडर, एक टीस्पून मी इथे आमचूर पावडर घालते. आमचूर पावडरऐवजी तुम्ही लिंबाचा रसही वापरू शकता. एक टीस्पून मी कसुरी मेथी घेतली आहे, ती क्रश करून घालूया. चवीसाठी मीठ आणि एक टेबलस्पून आपल्याला आलं लसूण पेस्ट घालायची आहे. एक चमचा मी तेल घालते. आता हे सर्व मिश्रण आपल्याला व्यवस्थित फेटून घ्यायचं आहे. या मिश्रणात आपण जे मसाले घातले आहेत त्याऐवजी डायरेक्ट तुम्ही जो रेडीमेड तंदुरी मसाला मिळतो तो घातला तरी चालू शकतं. फक्त थोडं लाल तिखट घालायचं आणि तंदुरी मसाला घालायचा, मग बाकी मसाले घालण्याची गरज नाही. अशा प्रकारे हे चांगलं मिश्रण अगदी फेटून घ्यायचं आहे. तर हे मिश्रण आपलं फेटून रेडी आहे. आता आपण वांग्याचे काप करून घेऊया. आता वांग्याचे काप आपल्याला या मिश्रणात मॅरिनेट करून थोडा वेळ ठेवायचे आहेत, म्हणजे अगदी 15-20 मिनटं ठेवली तरी खूप आहेत. हा मसाला अगदी व्यवस्थित लावून घ्यायचा. अशा प्रकारे सर्व कापांना आपण मसाला लावून घेऊया. आता 15 मिनिटांनंतर कापं चांगली मॅरिनेट झाल्यानंतर आपण आता तेलामध्ये फ्राय करायला घ्यायची आहे. आता मॅरिनेट झालेली कापं आपण तव्यावर तेल घालून फ्राय करून घेऊया. शॅलो फ्राय आपल्याला करायचं आहे. गॅस आपण मिडियम फ्लेमवरतीच ठेवून कापू फ्राय करून घ्यायची आहे. आता 2 मिनिटांनंतर आपण कापं परतवून घेऊया. एक साईड आता चांगली शिजली आहे, दुसरी साईड शेकून घेऊया चांगली. दुसरी साईड ही 2 मिनिटं शेकून घेऊया. आणखीन 2 मिनिटांनंतर दुसरी ही साईड परतून घेऊया. आता दोन्ही आपल्या साईड्स वांग्याच्या शेकून झालेल्या आहेत चांगल्या. अशा प्रकारेच खरपूस अगदी सर्व वांग्याचे काप आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहे. अगदी सोपी आणि चविष्ट अशी रेसिपी तयार आहे. वेळात वेळ काढून तुम्ही माझ्या रेसिपी पाहताय त्याबद्दल मनापासून खूप धन्यवाद. आणि तुम्ही माझे चॅनल अजून जर सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून बेल बटन प्रेस करा, म्हणजे माझ्या यापुढील ही रेसिपीज तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील. धन्यवाद.